शिवीगाळ करण्यावरून झालेल्या मारहाणीत एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तो रावण टोळीच्या म्होरक्याचा भाऊ आहे. त्याची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खून केलाय. ही घटना मंगळवार रोजी 5:30 सुमारास घडली आहे. अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव वय वर्ष 27 असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी देहू रोड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून आशिष विशाल जगताप वय वर्ष 23, प्रसाद अशोक अल्लाट वय वर्ष 25, तांदळे वय वर्ष 21, सागर महेश धनवटे वय वर्ष 18 अशी आरोपींची नावं आहेत. यात अल्पवयीन आरोपीचा देखील सहभाग असून त्याला ताब्यात घेण्यात आलाय. मंगळवारी सोन्या आणि त्याचे मित्र पोस्ट ऑफिस समोर असलेल्या एका गॅरेज दारू पीत बसले होते. दारू पिताना मित्रांसोबत वाद झाला, शिवीगाळी केली आणि त्यातून सोन्याच्या मित्रांनी सोन्याच्या डोक्यात गॅरेजमधील साहित्याने डोक्यात मारले. सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तिथेच सोडून ते आरोपी मित्र पसार झालेत. घटनेनंतर अवघ्या 2 तासात देहू रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढच्या कारवाईसाठी आरोपी हे निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेत.